नवे शेतकरी कायदे मोदी सरकारने रद्द करावेत, शेतमालाला योग्य भाव द्यावा, वाढती महागाई कमी करा, शेतकरी आंदोलनात झालेली दडपशाही आणि गुन्हे मागे घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी शेगावमध्ये अखिल भारतीय किसान सभेचे 18 फेब्रुवारीला शेगावमध्ये रेल रोको आंदोलन आयोजित केले होते, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ते फसले। आंदोलकांना रेल्वे स्थानक परिसरातच शहर पोलिसांनी ताब्यात घेतले। पहाटे 5 पासूनच शेगाव शहर रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे स्थानकावर बंदोबस्त तैनात केला होता। शिवाय पोलीस आंदोलकांच्या शोधात होते। दरम्यान काल दुपारी 12 वाजताच्या सुमारास काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते घोषणाबाजी करत मुख्य मार्गाने रेल्वे स्थानक परिसरात दाखल झाले। यावेळी शहर पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले। आंदोलनात जितेंद्र चोपडे, वामनराव रायपुरे, विश्वरूप कविश्वर, डॉक्टर यशवंत वानखडे, शेख इक्रमुद्दीन महेश वाकदकर, दयाराम मुंडे, फकीराव वानखडे, शेख अकबर, शेख मेहबूब, शेख हुसेन, ओम मुंडोळे, शेख जावेद, सुरेश गायकवाड, मनोहर साठे, जीवनगीर गोसावी, संतोष सोनोने, वसंता चोपडे, सुरेश कराडे आदी सहभागी होते। नितीन पाटील, ANN न्यूज, बुलढाणा। किसान संघर्ष समितीच्या वतीने गेले 85 दिवस झाले आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये जवळपास 250 लोकांनी आपले बलिदान दिलेले आहे। प्रचंड असे चक्काजाम झाले, प्रचंड अशा सभासंबंध देशभर चालू आहेत, परंतु हे तानाशाही केंद्रातले सरकार, मोदी सरकार, हे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसमोर झुकायला तयार नाही आणि म्हणूनच संयुक्त किसान संघर्ष समितीच्या वतीने आजची हाक दिलेली आहे रेल्वे रोको करण्याची। आणि त्याचाच भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय किसान सभा ही इथे रेल्वे रोको करण्यासाठी आलेली आहे आणि सरकारकडे आमची एकच मागणी आहे की हे तिन्ही काळे कायदे, जे शेतकरी विरोधी कायदे आहे, हे ताबडतोब विनाशर्त मागे घेण्यात यावे। 20 बिल 20-20 हे विनाशर्त मागे घेण्यात यावे व त्याचबरोबर ज्या कामगार संहिता केलेल्या आहेत 4, या अतिशय वाईट संहिता आहे, त्या पण तुम्ही ताबडतोब मागे घ्या, नाहीतर याहीपेक्षा तीव्र असे आंदोलन संबंध देशभर होतील आणि सरकार जोपर्यंत झुकत नाही तोपर्यंत शेतकरी हा मागे फिरणार नाही। आमचं काही झालं तरी चालेल, परंतु शेतकरी हा मागे फिरणार नाही आणि हे काळे कायदे मागे घेतलेच पाहिजे।